brought to you by Physics Wala. त्याच क्षणी त्यांचा जामीन रद्द झालेला आहे, त्यामुळे त्यांना आपल्या तोंडाला येईल ते बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचा जामीन ऑलरेडी कॅन्सल झालेला असल्यामुळे आम्ही त्यांना न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाच्या ताब्यात. आज आम्ही त्यांना कस्टडीत घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करतोय, कारण न्यायालयाने त्यांना जो जामीन अर्ज दिला, जामीनचा जो हुकूम दिला, त्या जामीनाच्या हुकुमामध्येच न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की जर ह्या बेलच्यावर असताना ते जर कोणत्याही माध्यमांसमोर, प्रसारमाध्यमांसमोर आले आणि त्याने या विषयाशी संबंधित कोणतंही विधान केलं तर फोर्थविथ म्हणजे ताबडतोब त्यांचा जामीन तिथल्या तिथे रद्द होईल. त्यामुळे ज्या क्षणी ते सोशल मीडियासमोर किंवा प्रसारमाध्यमांसमोर येऊन या विषयावर बोलले, वक्तव्य केलं, त्याच क्षणी त्यांचा जामीन रद्द झालेला आहे. फक्त आता ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्यांना परत कोठडीत घेण्यासाठी आमच्यासाठी त्यांच्याविरुद्ध अटकपूर्व जामीन मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या अटकपूर्व जामीनाचा हुकूम मिळवण्यासाठी आम्ही आज कोर्टात अर्ज करत आहोत आणि त्यांचा जामीन ऑलरेडी कॅन्सल झालेला असल्यामुळे आम्ही त्यांना न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाच्या ताब्यात देऊ. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की ते मीडियाशी बोलत आहे कारण की ते लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याकडे संवैधानिक अधिकार असा आहे, त्यामुळे ते बोलतात. हे बघा, लोकप्रतिनिधी असो, देशाचा पंतप्रधान असो किंवा अगदी सामान्य गरीबातला गरीब माणूस असो, हे जे संवैधानिक अधिकार आहेत हे सगळ्यांना आहेत, तुम्हाला आहेत, मला आहेत, सगळ्या आहेत. फक्त त्या तो अधिकार आहे तो कुठे कसा गाजवायचा हा प्रश्न असतो. आत्ता तो जो आत्ता जी त्यांची जी स्टेटस आहे त्याप्रमाणे त्यांना हा संवैधानिक अधिकार जो आहे तो जामीनाच्या अर्जावर जो हुकूम झालेला आहे त्या चौकटीमध्ये आहे, त्यामुळे त्यांना आपल्या तोंडाला येईल ते बोलण्याचा अधिकार नाही. कारण न्यायालयाने हुकुमात असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जामीनावर बाहेर आल्यानंतर प्रसाद माध्यमांसमोर या विषयाशी संबंधित कोणत्याही विषयावर ते माध्यमांसमोर वक्तव्य करणार नाहीत, काही बोलणार नाहीत. आणि काल बाहेर आल्या त्यांनी जी धडाका जो सुरू केलेला आहे त्यामुळे त्यांनी हा त्यांचा जो संवैधानिक अधिकार आपण जो म्हणता तो गमावला आहे. कारण न्यायालयाचा हुकूम असा आहे की यांनी तोंड उघडलं या बाबीत, या विषयावर, की यांचा जामीन ऑटोमॅटिक रद्द होतो आणि यांना फोर्थविथ म्हणजे ताबडतोब यांना कस्टडीत जायला लागेल. बेल का मतलब क्या होता है? बेल याने उनकी लिबर्टी पहिली गई है, लेकिन अभी समझो केस है, कितना टाइम जाएगा या जाएगा या छूटेंगे, कुछ होगा, तो अगर उनका जो टाइम अंदर जाएगा उसके लिए जिम्मेदार कौन है? इसके लिए जो टाइम जाएगा वो विचार में लेके बेल दिया जाता है. बेल का मतलब मर्यादित स्वातंत्र है उनको, और मर्यादित स्वातंत्र जो है वो उनको जो कंडीशंस दिए उसके अधीन है. तो उनका जो स्वातंत्र है अभी वो जो उस कंडीशन के अधीन है कि वह मीडिया का सामने आके इस विषय के बारे में कुछ ना बोले. इसके लिए जिस क्षण वो मीडिया के सामने आते हैं इसके बारे में बोलते हैं तो उनका जो संवैधानिक स्वातंत्र है, उनका जो जामीन का जो मर्यादित स्वातंत्र है, वो गंवा चुके हैं वो अभी.